नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए तृतीय वर्षासाठी अपनास डॉक्टर बाबासाहेब अडणके यांच्या प्रशासनविषयक विचारावर आधारित हा विचारवंत ठेवण्यात आलेला आहे तेव्हा आम्ही अपनास त्यांच्या प्रशासनविषयक विचारांच्या बाबतीत थोडक्यात चर्चा करणार आहे अर्थातच आपण या सर्व मुद्द्यांचा या ठिकाणी विवेचन करू आणि त्या विचार विनिमय करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लिखाणातून आणि त्याने दिलेल्या भाषणातून राज्यघटनेचे शिल्पकार या नात्याने प्रशासनाचे काही वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत कारण कोणतीही गोष्ट कळत असताना त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहणे गरजेचे आहे त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने त्या वैशिष्ट्यांचा या ठिकाणी विचार करूयात पहिलं आहे शक्तिशाली केंद्र सरकार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शक्तिशाली केंद्र सरकारचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती उत्पन्न होते त्यावेळी नागरिकांची निष्ठा घटक राज्याऐवजी संघराज्याकडे ही असली पाहिजे असे बहुसंख्याक लोकांचे मत आहे कारण सामायिक सूचीकरिता आणि राष्ट्र संरक्षणाकरिता फक्त संघराज्यच कार्य करीत असतो म्हणूनच आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगात आणण्याकरिता ज्यादा आर अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारला बहाल करणे हे गरजेचे आहे आणीबाणीप्रसंगी घटकराज्यांनी स्वहितासोबतच एकूण राष्ट्राचे हित पाहावे ज्यांना बलशाली केंद्र सरकारचे महत्व कळाले नाही तेच लोक बलशाली केंद्र सरकारला विरोध करतील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुय्यमी किंवा दूरगामी दृष्टिकोनामुळे भारतामध्ये तमिळनाडू पंजाब आसाम काश्मीर सिक्कीम हे राहिले नसते पंडित नेहरू यांना प्रबळ केंद्र सरकार आर्थिक नियोजनासाठी आवश्यक वाटत होते तर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक वाटत या मुद्द्यानंतर आपल्याला दुसऱ्या मुद्द्याकडं आपल्याला या ठिकाणी वळायचं तरी या ठिणी त्यांनी सांगितलेलं की युनियन ऑफ स्टेट या शब्दाचा वापर केला जावा आपल्या भारतात संघराज्य शासन पद्धती असूनही राज्यघटनेत मात्र युनियन ऑफ स्टेट्स असा शब्द वापरलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी युनियन हा शब्द बुद्धिपूर स्मरणपणे वापर केला आहे कारण त्यांना मसुदा समितीस ही गोष्ट स्पष्ट करायची होती भारतीय संघराज्य हे संघराज्य असले तरीही प्रांतीय राज्याच्या करारातून हे निर्माण झालेले नाही अर्थात कोणत्याही राज्याचा भारतीय संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार नाही जरी राज्य कारभारासाठी देशाचे विभाग पडले असले तरी देश एक लोक एक आणि राज्यघटना ही एकच राज घटक राज्यांना संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार नाही वरील सर्व निवार निर्विवाद या आहे यासाठी मसुदा समितीने युनियन या शब्दाची योजना मान्य केली आहे यानंतर तर तिसरं आहे मित्रांनो एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार भारतात अमेरिकेसारखी संघराज्य शासन पद्धती असली तरी अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे एक देशाचे व दुसरे राज्याचे भारतात मात्र देशासाठी एकच नागरिकत्व आहे राज्याचे नागरिकत्व ठेवण्यात आलेले नाही प्रत्येक भारतीय व्यक्तीसारखेच अधिकार देण्यात आलेले आहेत मग तो कोणत्याही राज्याचा रहिवासी असो किंवा प्रशासकीय सोयीचा असलेला व्यक्ती असो त्यानंतरचा चौथा आहे औद्योगिक व शेती व्यवसायाच्या दृष्टीने समर्थन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक व शेती व्यवसायाचे समर्थक होते आणि महात्मा गांधी ग्राम स्वराज्य ग्रामीण औद्योगिकरण आणि चरका खादी चळवळीचे टीकाकार होते भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेती व्यवसाय हा वाढत्या संख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी उद्योगांना कच्चा माल पुरविण्यासाठी आवश्यक आहे औद्योगिक हा आधारभूत घट असून या आधारेच आधुनिक भारताची उभारणी करता येईल परंतु देशासाठी किंवा त्यासाठी शेती व्यवसायाची पुनर्रचना करून त्याची राष्ट्रीयकरण केले जावे व राष्ट्रीयकरण करीत असताना शेती जप्त न करता योग्य नुकसान भरपाई दिली जावी असे मत आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचे होते विद्यार्थी मित्रांनो या मुद्द्याचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपमुद्यामध्ये समायोजन करता येईल पहिला आहे अ की सामुदायिक शेतीसाठी शासकीय समाजवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते शेती हा शासकीय उद्योग असावा शासनाने जमीन ताब्यात घेतल्यानंतर शेतीचे ठराविक आकाराचे भाग करून ते त्या गावातील रहिवाशांना खालील आटीवर कसण्यासाठी देण्यात यावा त्याने असं म्हटलेलं आहे सामुदायिक शेतीबाबत शासनाने तयार केलेले नियम अधिनियम आणि मार्गदर्शक तत्वे यानुसार शेती करण्यास देण्यात यावी जात नंबर दुसरा आहे जात व तत्सम कोणत्याही गोष्टीच्या आधारे गावकऱ्यामध्ये भेदभाव न करता सर्वांनी सामुदायिक शेती करावी त्यामुळे कोणीही जमीनदार असणार नाही कुळ असणार नाही शेत मजूर असणार नाही त्याचबरोबर तिसरे त्यांनी सांगितले शेतीच्या उत्पादनातून शासनास योग्य तो हिस्सा देऊन झाल्यावर उरलेल्या उत्पन्न करण्यास उरलेले जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न करण्यास गावकऱ्यांनी आपआपसात वाटून घ्यावे अशा प्रकारचे त्यांचे मत होते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर दुसरं बीठ आपल्याला सांगते म्हणजे ब शासनाचे अधिकार शेतीच्या उत्पादनावर शेतसारा जमीनदारांना द्याव्याची नुकसान भरपाई व शासनाने पूर्वी दिले भांडवलाचा वापर यावर कर लावणे यावर कर लावणे हा एक महत्वाचा आहे त्यानंतर सामुदायिक शेतीच्या अटीने भंग करणाऱ्या व अन्य कोणत्याही प्रकारे सामुदायिक शेतीच्या तत्वांना बाधा आणणाऱ्यांना योग्य शिक्षा देणे वरील सर्व विवेचनावरून असे सांगता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषीविषयक विचाराचे अध्ययन करत असताना आजही शेतीचे आस्था अत्यंत सुधारलेली नाही कारण शेतीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे तेव्हा पर्यावरण असंतुलन पाण्याचा अभाव सहकाराचा अभाव या कारणामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्याचे मुख्य कारण शेतीसाठी पाण्याचे नियोजन करणे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमिनीचा विलंब अवलंब केला असता तर शेतीला पाणी मिळाले नस मिळाले असते तसेच सहकारी तत्वाने शेतीचे उत्पादन वाढले असते अशा प्रकारे भारत कृषीप्रधान बनविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषी विचाराची गरज आजच्या शेतकरी वर्गासाठी अत्यंत मोलाची आहे असं म्हण थोडक्यात असं म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते या भारतातील शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक हा खात्रीलायक उपाय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या चार मुद्द्यासह आपण या प्रसंगी या ठिकाणी थांबूयात आणि उद्याच्या पिरियडमध्ये म्हणजे अर्थात तासिकेमध्ये उर्वरित असलेले जे काही त्यांचे प्रशासनविषयक विचार आहेत त्या विचाराचा आपण या ठिकाणी विचार करूयात धन्यवाद